तर बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करतोय. तुमचं महिनाभराचं वीज बिल थकलेलं असलं तरी महावितरण अधिकारी तुमच्या घराची वीज कापू शकतात. कोरोनामुळे नोकरी गेली असेल किंवा तुमचा व्यवसाय ठप्प झाला असेल तरी पहिलं वीज बिल भरा असा इशारास महावितरणकडून देण्यात आलाय. याआधी 3 महिने वीज बिल भरलं नसेल तर MSEB कडून आधी नोटीस बजावण्यात येत होती, परंतु आता नो नोटीस थेट वीज खंडित असं धोरणच MSEB अधिकारी राबवत आहेत. आणि या महावितरणच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेची चिंता मात्र वाढलेली आहे. माध्यमामध्ये परत एकदा सांगू इच्छितो की ज्या लोकांना नोटिस मिळालेले आहे अशाच लोकांची आपण डिस्कनेक्शन केलेले आहे. ड्यू डेट झाल्यानंतर साधारणतः 15 दिवसांनी 2 किंवा 5 दिवसांनी आपल्याला नोटीस येते, तिथून पुढे 15 दिवस आपल्याला मिळतात. सध्या आम्हाला तर वरिष्ठ कार्यकारी जसे आदेश आले त्याप्रमाणे कारवाई सुरू आहे. तर वीज बिल थकीत असलेल्या घरगुती ग्राहकांचं कनेक्शन मोठ्या प्रमाणावर कापत असलेल्या महावितरणनं शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कापण्याची मोहीम सुरू केली आहे. एकट्या नागपूर ग्रामीण सर्कलमध्ये आतापर्यंत 219 शेतकऱ्यांची वीज कापल्याची माहिती भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेली आहे. आणि बिल न भरल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं कळतंय. जिल्ह्यात जवळपास 1 लाख कृषी पंपाचं कनेक्शन आहे आणि यापैकी 95% शेतकऱ्यांचं चालू बिल हे थकीत असल्याची माहिती मिळतीय. अशा परिस्थितीत महावितरणनं कारवाई तीव्र केली तर खरीपमध्ये बहुतांश शेतकरी विजेविनाच राहतील. वीज खातं जर चालवता येत नसेल तर मी मार्गदर्शन करायला तयार आहे. 45 लक्ष शेतकऱ्यांना 5 वर्ष वीज दिली, एकाची कनेक्शन कापलं नाही, आम्ही वसुली केली नाही. 52,000-50,000 कोटीचं थकीत जरी असलं, मागच्या सरकारच्या काळात 25,000 कोटी होतं, आम्ही जेव्हा सरकार घेतलं आमच्या काळातलं 25,000 कोटी वाढलं. मग जर आमच्या सरकारनी 52,000 कोटी थकीत ठेवले तरी बॅलन्सशीट प्रॉफिटमध्ये ठेवली, कंपनी प्रॉफिटमध्ये ठेवली, हा मोठा फुगवून आकडा दाखवून शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कापणे, नळयोजना कापणे, स्ट्रीट लाईट कापणे, एक प्रकारे जोर जबरदस्तीने लोकांचे विजेचे कनेक्शन कापण्याकरता केलेलं षडयंत्र आहे.